आज आम्ही संध्याकाळचं डिनर करायला आलो आहे पाल हवेली, जे त्याच्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे इंडिक। तर ती तिथे जेवायला आलो आहे आणि मला सांगितलं गेलं आत्ताच की हे जे उमेद भवनचे जे राजा आहेत जे जोधपूरचे, त्यांचंच हे आहे। तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे, म्हणजे राजस्थान एक्सपिरियन्स करण्यासाठी एक अनोखी गोष्ट आहे। हा इथे पण राजाचंच आहे, राईट? जोधपूरच्या राजांचंच आहे। हां, हे त्यांचंच एक घर आहे की जिथे त्यांनी हॉटेल बनवलं आहे आणि इथे लोक येऊन राहू शकतात। आणि रूफटॉपवरती इंडिक नावाचं रेस्टॉरंट आहे की जे ऑथेंटिक राजस्थानीचं पण एक एक्सपिरियन्स देतो। आणि इथे राहायला अर्थातच लोक असल्यामुळे ज्यांना यायचं आहे ते इथे पण येऊन राहू शकतात। ह्या कितनी रूम्स आहे? 21 रूम्स है। ओके, यहाँ 21 रूम्स है। और अब हम जा रहे हैं रूफटॉप रेस्टोरेंट में जिसका नाम है इंडिक। इंडिक अंटे अंटे सगळं एकदम क्लीन आणि अर्थात ज्यांचं उमेद भवन आहे त्यांचं आपण काय म्हणणार की हे चांगलंच असायला पाहिजे ना। इथे एक या फ्लोअरला आहे पण ते म्हणले वरती वरती ज्यादा उपर ज्यादा अच्छा होगा ना। हां, तर आता आम्ही उपर म्हणजे ते म्हणतात वरती पण जास्त चांगलं आहे। सो आम्ही आता जातो आहे वरती। आम्ही इथे रूफटॉपला बसलेलो आहे आणि इकडे आहे तो गड। ये वही गड है ना, मेहरनगड। या तो मेहरनगडच्या पायथ्याशी आम्ही बसलेलो आहे। व्हॉट अ लवली व्ह्यू! आणि इथून परत हॉटेलचा व्ह्यू असा दिसतोय। जेवण आहे माझं मिक्स व्हेज आणि अनिशनी आणि योगेशने मागवलं आहे चिकन लवाब दाळ अँड दे हॅव टेकन रोटी, वेर एज दिस टाईम आय हॅव ऑर्डर्ड लच्छा पराठा। सो इतकंच खायचं आहे, दिवसभर इतकं खाल्लं आहे, इतकं खाल्लं आहे की आत्ता काहीच खायला एवढं नको आहे। पण नाही खाल्लं तर झोप येणार नाही म्हणून आम्ही जेवतो आहे। आणि थंडी खूप आहे इथे आणि हे दिस इज अ रूफ टॉप रेस्टॉरंट, त्यामुळे प्रचंड थंडी असते। पण हे रेस्टॉरंट कसं आहे तर खूप छान, चव सुंदर, सर्व्हिस एक्सलंट। आणि फक्त ते रूफटॉपवर असल्यामुळे छोटंसं आहे आणि खूप जाती म्हणजे जवळजवळ टेबल्स लावलेली आहेत। पण इन टर्म्स ऑफ सर्व्हिस अँड एक्सपिरियन्स व्हेरी गुड, फूड वॉज अमेझिंग। आणि जोधपूरला आलं तर हे नक्कीच इथे गेलं पाहिजे। धन्यवाद।